नमस्कार मित्र हो, मी डॉक्टर राजेंद्र बर्वे, सायकॅट्रिस्ट, तुमचा मित्र सुगता आचार्य। व्हॅलेंटाईन डेच्या तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा। खूप खूप छान दिवस जाऊ दे तुमचा, आणि खूप तुमचा जो व्हॅलेंटाईन आहे, तुमचा जो मित्र आहे, मैत्रीण आहे, किंवा तुमचा जो जिवलग मित्र आहे, मैत्रीण आहे, ज्याच्याशी तुम्हाला खूप प्रेमाचं नातं बांधलेलं आहे असं तुम्हाला वाटतं, आणि त्या एकमेकांनाही तसं वाटत असतं, तुम्ही दोघं एकमेकांना भेटावं, एकमेकांना शुभेच्छा द्याव्या आणि खूप छान प्रेमात दिवस घालवावा अशी माझी इच्छा आहे। आता हे प्रेमात कसा दिवस घालवायचा हा संपूर्णपणे तुमचा प्रश्न आहे। हातात हात घालून छानपैकी फिरावं, एकमेकांना शुभेच्छा कार्ड द्यावी, एक छानपैकी डिनर घ्यावं, एंटायरली अप टू यू। आता काय आहे की आपल्याकडे सगळ्याच गोष्टीची कॉन्ट्रोवर्सी असते। म्हणजे काही लोकांना वाटतं की व्हॅलेंटाईन डे कशाला हवा, गरजच काय, हे केवळ फिरंग आहे, केवळ काय परदेशी आहे आणि आपल्याकडे काही पद्धत नाही। असं काही नाही, आपल्याकडे पण पाडवा असतो ना, की पाडव्याच्या दिवशी बायको नवऱ्याला ओवाळते, भाऊ बीज असते, बहीण नवऱ्याला आपल्या भावाला ओवाळत असते, राखी पौर्णिमा असते, वेगवेगळे दिवस असतात, आपण एकमेकांना छानपैकी विश करत असतो, एकमेकांना छान शुभेच्छा देत असतो, भेटत असतो आणि छान तो दिवस आपला मजेत घालवत असतो। तसाच हा एक दिवस आहे, त्याला तो पाश्चात्य आहे का पूर्वेकडचा आहे का दक्षिणेकडचा आहे का उत्तरेकडचा आहे, यांनी काहीच फरक पडत नाही, कारण प्रेम सगळीकडे सारखंच असतं। पण जरा भांडण्याची खुमखुमी आली, लोकांना भांडावंसं वाटतं, पण निदान व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी तरी एकमेकांची भांडू नये। त्याच्या आदल्या दिवसापर्यंत भांडणं आपण करतच आलेलो आहोत, तेव्हा माझ्या मते हा केवळ एक आनंदाचा दिवस आहे, आणि आनंद शोधायला आणि प्रेम शोधायला आपल्या सगळ्यांना निमित्त लागत असतं, आणि ते निमित्त आज आपल्याला मिळत आहे। खरं म्हणजे हे गेले काही दिवसच हे चालू आहे, प्रेमाचा दिवस, आलिंगनाचा दिवस, चॉकलेटचा दिवस, एकूण काय मजा करायची, मजा करण्याला काहीतरी बहाणा पाहिजे असतो। या पलीकडे या कॉन्ट्रोवर्सीला मी काहीही महत्त्व देत नाही। याचं कारण असं आहे की प्रेम तर सगळ्यांनाच हवं असतं, सगळ्यांनाच करायचं असतं आणि सगळे ते एन्जॉय करत असतात। तर कसं आहे की प्रेम ही गोष्ट अशी आहे की बढाई अक्षर प्रेम के पढेसो पंडित होय, ज्याला हे प्रेमाचं महत्त्व कळलं की तो पंडित होऊ शकतो। म्हणजे शेकडो पुस्तकं, हजारो पुस्तकं वाचून जे कळत नाही ते केवळ प्रेमाच्या एका नजरेने कळू शकतं। तर प्रेमाची ही भाषा खरोखरच आपल्या आतून आलेली असते। कारण असं आहे की प्रेम या गोष्टीची आपल्याला त्याचा आपल्याला इतिहास शोधला पाहिजे, आणि आपल्याला कशाचाही इतिहास शोधायचा असेल तर आपल्या मनात शोधावा लागतो, आणि आपल्या मनात म्हणजे आपल्या मेंदूत शोधावा लागतो। जेव्हा आपल्याला आनंद मिळत असतो, खूप एकमेकांना कडकडून मिठी मारायची वाटत असते, खूप मस्त वाटत असतं, छान वाटत असतं, ते दोन केमिकल्स आपल्या मेंदूमध्ये असतात, ज्याला आम्ही हग केमिकल म्हणतो, इट इज कॉल्ड ऑक्सिटोसिन। आणि ऑक्सिटोसिन कसं निर्माण होतं, तर जेव्हा आई आपल्या तान्ह्या बाळाला जवळ घेते आणि प्रेमानं त्याला कुरवाळते, तेव्हा तिच्या शरीरामध्ये असं ऑक्सिटोसिनचे धबधबे व्हायला लागतात। तसेच आपल्याला प्रेमाची एखादी व्यक्ती दिसली की आपल्याला तशीच भावना होते, आणि त्या ऑक्सिटोसिनचा एक झरा पाझरायला लागतो आणि आपल्याला खूप आनंद होत असतो। आणि त्याच्यानंतर असतो एक फील गुडचं केमिकल, त्याला डोपामिन असं म्हणतात। तर डोपामिन कधी येतं, तर जेव्हा आपल्याला खूप छान वाटत असतं तेव्हा आपल्या मेंदूमध्ये डोपामिन येत असतं। म्हणजे डोपामिनमुळे आपले फील गुडची भावना होत असते, आणि फील गुडची भावना आपल्याला सारखीच हवी असते। ऑक्सिटोसिनची भावना आपल्याला हवी असली तरी मिळतेच असं नाही। त्यामुळे डोपामिन आणि ऑक्सिटोसिन हे खरे दिवस आहेत असं मला वाटतं। आणि ज्या क्षणी आपल्याला म्हणजे न्यूरोसायंटिस्टना या दोन केमिकलचा शोध लागला, तेव्हा त्यांनी जगावरती फार मोठे उपकार करून ठेवले, आणि त्यांनी सांगितलं की प्रेम म्हणजे जे आपण शब्दातनं व्यक्त करतो, कवितेतनं व्यक्त करतो, नाटकातनं, सिनेमातनं, चित्रातनं व्यक्त करत असतो, ते खरं म्हणजे इकडे असतं, आपल्या डोपामिन आणि ऑक्सिटोसिनमध्ये असतं। तर ह्या डोपामिन आणि ऑक्सिटोसिनला विसरूया नको, आणि हे डोपामिन आणि ऑक्सिटोसिन याला कसलंही लेबल नाही,
ते सगळ्यांच्याच मेंदूत असतं. त्यामुळे आपण जेव्हा या गोष्टीचा विचार करत असतो तेव्हा आपल्या मेंदूचा आपण विचार करायला लागायला पाहिजे, म्हणजेच आपल्याला कळेल की प्रेमाचं महत्त्व हे किती आहे आणि ते प्रेम किती खोलवर रुजलेलं आहे. उद्या कोणी म्हणालं की मी तुझ्यावर इतकं प्रेम करतो तर आपण त्याला विचारायचं, अरे बापरे मोठा डोपामिनचा झराच सापडलेला दिसतो आहे तुला, गंमत आहे की नाही? अशीच गंमत आपल्याला प्रेमाच्या मानसशास्त्रातनं कळत असते. आणि हे प्रेमाचं मानसशास्त्र समजून घेण्याकरच्या आजच्या दिवसासारखा छान दिवस नाही. हॅपी व्हॅलेंटाईन डे, मजा करा, एक्साईट व्हा, प्रेमानं जवळ घ्या आणि भरपूर प्रेम करा, कारण सध्याच्या दिवसामध्ये काय मिळत नाही आहे माणसांना ते प्रेम, आणि तेच आपल्याला हवं असतं. बाय.